चर्चा आइए विगनेश सर इस मैच का आखो देखाल सुनाइए थँक यू व्हेरी मच सचिन म्हात्रे एक हिंदीतला एक बुलंद आवाज आपण ऐकला गेली अनेक वर्ष गणसुली अंतर्गत क्रिकेटमध्ये ही आवाज आम्ही ऐकली आणि या आवाजाचाच प्रभाव पडून आज समालोचन क्षेत्रामध्ये देखील आज कार्यरत आहेत सचिन म्हात्रे आज गणसुली गावाचे भूमिपुत्र आहेत जाऊ मैदानाच्या आतमध्ये अखेरची मॅच आपल्यासमोर रंगली जाईल दोन संघ एकीकडे सानपाडा फोर्टी प्लस तर दुसरीकडे असेल बोनकोडी फोर्टी प्लस दोन्ही संघ नक्कीच या मॅचमध्ये जिंकण्याचा प्रयत्न करत असेल टॉस झाला आणि टॉस जिंकला तो म्हणजे सानपाडा टीमची कॅप्टनने आणि निर्णय घेतला की आम्ही क्षेत्रक्षण करू चार षटकांची लढत आहे आणि या चार षटकामध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट खेळलं जाईल याकडे देखील तमाम प्रेक्षकांच्या नजरा गणसोली फोर्टी प्लस काही दर्जेदार आयोजन आणि आज संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये या स्पर्धेची चर्चा केली जाते आणि या फोर्टी प्लसच्या मैदानावर माझ्या माहितीनुसार पहिली नाईट स्पर्धा आपल्याला या फोर्टी प्लसच्या मैदानावर पाहायला मिळते अनेक वेळा हे मैदान पाहत असताना मात्र मनात आलं होतं की इथे नाईट स्पर्धा जेव्हा खेळेल तेव्हा कुठल्या पद्धतीने असेल किती लाईट्स लागतील आणि कसा प्रकाश असेल पण ते प्रात्यक्षित आपल्याला दाखवलं आहे गणसुली फोर्टी प्लसने आणि त्यासाठी मात्र टॉनी मडवी असेल आणि संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे त्यांचं देखील कौतुक करणं तितकंच महत्त्वाचं आहे फोर्टी फोर्टी प्लस क्रिकेट साठी एक दिलेलं प्लॅटफॉर्म आहे स्वास्थ्य शरीर आणि आयुष्य महानासाठी एक चांगलं आणि दर्जेदार आयोजन आपल्याला या घनसुरी नगरीमध्ये पाहायला मिळतोय अखेरची मॅच आहे या रजनी क्रिकेटचा एक वेगळा संग्राम पाहायला मिळतोय संपूर्ण टीम आमची सज्ज झाली आहे अखेरची मॅच कव्हर करण्यासाठी आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू पावर प्लेचा बेताज बादशाह एक फलंदाज नाव आहे शत्रुघन दळवी आणि पाहिलं तर किशोर मात्रे पहिले षडक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर प्रमोद ठाकूर येतोय एक्सपिरियन्स मॅन आहे फिफ्टी प्लस हा गोलंदाज वापरला जातोय वर्ष चोपन्न असताना देखील त्याच तरबेजाने गोलंदाजी करत असताना पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय दळवी आहे लेट स्प्रेचा इशारा अंपायर मुन्ना पठाण यांच्या माध्यमातून केला जातोय पहिला बॉल पहिलाच बॉल इन आऊट आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता चिंडू पडल्यानंतर इन होतोय आणि बॅट्स आणि बॉलचा कुठलाही ताळमेही नाहीये डॉट बॉलची सांगता आहे शत्रुघन दळवीसारख्या एक मातबर फलंदाजाला चकवून जाणारा चेंडू आहे आणि गेली चोपन्न वर्ष सानपाड्या क्रिकेट साठी ज्याने योगदान दिले तो गोलंदाज प्रमोद ठाकूर पहिला बॉल अप्रतिम या वीस फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर रिझर मध्ये क्षेत्रक्षक आहे डीप मध्ये कॅप्टन स्वतः येईल अमोल वास्कर टीमचा कॅप्टन आहे आणि आज जर पाहिलं तर अमोल वास्कर ज्या ज्या वेळेस टॉससाठी आला त्यावेळेस प्रत्येक टॉस हा अमोल वास्करने जिंकलाय आणि हेड हा कॉल देखील त्यांचा यशस्वी असा कॉल झालाय आणि तिन्ही टॉस त्यांच्याच दिशेने लागले गेलेत त्यामुळेच प्रत्येक मॅच मध्ये गोलंदाजी करताना दिसलाय सांनपाडा टीम पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय यावेळेस इन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे नोमॅन्स लँड ची चेंडू लँड होईल आणि पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये अमोल पाहायला मिळतोय अमोल वास्कर या टीमचा कॅप्टन आहे प्रत्येक खेळाडू मात्र आपला शंभर टक्के फट देत असताना अडीच वाजले तरी देखील फोर्टी प्लसचा क्रिकेट अजूनही जाग आहे त्याच कारण आहे ही, ही रजनी स्पर्धा वास्तविक पाहता फोर्टी प्लसचे खेळाडू लवकर झोपतात कारण की फोर्टी प्लसचा क्रिकेटचा सराव हा सकाळी सात वाजल्यापासून सुरू होतो त्यामुळेच साडेचार आणि पाचच्या च्या दरम्यान हे फोर्टी प्लसचे खेळाडू उठतात पण मात्र यावेळेस कुठेतरी जागरण होत आहे आणि जागरण नाही तर डोळे अगदी उघडी ठेवून ही स्पर्धा खेळली जाते फोर्टी प्लस मास्टर कप दोन हजार बावीस आणि पहिले षटक हाताळण्यासाठी प्रमोद ठाकूर अप्रतिम गोलंदाजी करतोय चार बॉलमध्ये आतापर्यंत फक्त चार धावा खर्च केलेत अप्रतिम गोलंदाजी अनुभव आहे आणि तो अनुभवाचा वापर करतोय यावेळी पुन्हा एकदा खुलवर टप्प्याचा चेंडू आहे अलँग द कार्पेट चेंडू शॉर्ट मिडविकेट रेजर मध्ये जातोय वेगाने क्षेत्रक्षक येईल तोपर्यंत ही केली जाईल आणि वन शॉट जवळजवळ सँडी सर पंधरा वेळी असेल हे आज आम्हाला शॉर्ट रन्स पाहायला मिळालं असं वास्तविक ग्रामीण क्रिकेटमध्ये किंवा व्यावसायिक क्रिकेटमध्ये फार स्पर्धेमध्ये एक किंवा दोन वेळा असं पाहायला मिळतो पण एकाच दिवशी पंधरा ते सोळा वेळा या घटना घडल्या कारण की डाव घेत असताना मात्र कुठेतरी घाई केली जाते पॉपिंग क्रीज पूर्ण पार केली जात नाही पण कौतुक करावं लागेल संपूर्ण अंपायरचं मुन्ना पठाण असेल त्याचबरोबर गुरुनाथ पाटील असेल या सर्वांची जी मेहनत आहे आणि त्यांनी केलेली अंपायरिंग आहे त्यांचं देखील कौतुक करणं तितकंच महत्वाचं आहे यावेळी फटका जर पाहिला तर झेंडू जातोय मिडविकेट रेझर मध्ये आणि गफलत 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 होतोय खराब क्षेत्र क्षण आणि चुका होतात इथे गोलंदाजाकडून षटक क्रमांक पहिलं संपलं गेले पहिल्या षटकाचा केस संपलाय टीमची धावसंख्या बिनगडी बाद जाऊन पोहचतीये तब्बल या आकड्यावर म्हणजे आतापर्यंत जर पाहिले तर पाच चेंडू मध्ये फक्त पाच दहा खर्च केल्या होत्या प्रमोद ठाकूरने आणि अखेरच्या बॉलमध्ये खराब क्षेत्रेक्षण चुका आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं आणि नेहमी म्हटलं जातं की चूक विसरावी पण चुकीचे कारण विसरू नये आपल्याकडून चूक झाली ही विसरावी पण चूक का झाली हे कधी विसरू नये यासाठी अनेक ज्या चुका होतात त्यापासून काहीतरी लढ घेणे गरजेचं आहे पहिल्या षटकाचा केस संपला आहे नऊ धावा दावा लगावं लागलेत एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल आणि चांगलं षटक हातळलं गेले प्रमोद ठाकूरच्या माध्यमातून चार षटकांची लढत आहे आणि चार षटकांमध्ये कमीत कमी धावा वर अडवण्याचा प्रयत्न असेल सांडपाडा टीमचा आज सा जर संध्याकाळचं सत्र जर पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम जिंकली कारण की टार्गेट मोठं ठेवलं गेलं त्यानंतर जे चार आणि पाचव्या सहाव्या मॅचमध्ये जर पाहिलं तर जे क्षेत्रक्षण केलं पहिलं ते मात्र तीन संघ जिंकले आणि आता मात्र चेस होताना पाहायला मिळते या मॅच मध्ये काय होईल याकडे देखील लक्ष असेल yes, यस यू मिस आय विल डेफिनेटली हिट यशचा वेध घेतला जातोय आणि पहिल्याच बॉल वर मिळते सपळता फलंदाज आपण पाहू शकाल बाद होतोय किशोर मात्रे बॅक टू दाऊट पहिला गडी तंबूच्या दिशेने रवाना होत असताना किशोर मात्रे परतलाय आपल्या टीम साठी योगदान दिलाय किशोर मात्रेने तीन धावांचं आणि टीमची डाऊसंख्या एक बात नऊ या आकड्यावर गोलंदाजी ट्रॅकवर महेश ठाकूर येतो आहे पहिल्याच बॉलवर मिळते सप्पळता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रविकांत नाईक टेनिस बॉल क्रिकेटचा अजूनही एक दर्जेदार नाव आहे ज्या नावाने जर पाहिलं तर बोनकुडे गावाच्या क्रिकेटसाठी खूप चांगलं योगदान दिलं आहे ॲज अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली ख्याती राहिले पण आज फोर्टी प्लस मास्टर चषकाचं हे आयोजन आहे आणि या आयोजनामध्ये आपण जर पाहिलं या रजनी स्पर्धेमध्ये त्याच तरबेजाने खेळावा लागेल अनेक खेळाडू आहेत ज्याने आपल्या गावासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळ आहे अनुभव उराशी बाळगून फोर्टी प्लस मध्ये पदार्पण केलं आणि बघता बघता फोर्टी प्लस सामना देखील गाजवण्यासाठी सज्ज झालाय यावेळी बॅकफुट लावून पंच केला जातोय चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये पहिली धाव बेगाने पूर्ण केली जाते रवी महात रवी नाईकच्या माध्यमातून इथे धाव निघते येस रविकांत नाईक यांच्यासाठी पारितोषिक आलाय प्रत्येक षटकरासाठी कुमार म्हात्रे घणसुल यांच्या वतीने दोनशे रुपयाचं पारितोषिक असेल आपल्या भाच्याने आपल्या मामाच्या बॅटिंगवर लावलेलं हे पारतोषिक आहे इथे माझा आडव्या बॅटने चांगला फटका मारला लगवण्याचा येतोय इथे वेगाने दोन धावा पूर्ण केल्या जातात एका धावाला दोन धावामध्ये कन्वर्ट केलं जात आहे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते टीमची धावसंख्या जाऊन पोचते ट्वेल्व लॉस ऑफ वन विकेट एक गडी बाद बारा धावा मंदार पाटील आमच्या सोबत जोडले गेले ते एक ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेत आणि पहिल्या मॅच पासून अखेरच्या मॅच पर्यंत काय स्कोरिंग राहिली आहे कौतुक करावं लागेल बंटी तांडेल यांचं देखील क्रिक लाईव्ह काय क्वालिटीचं क्रिकेट आज युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहतात त्यांना अगदी आल्हाददायक देणारा क्षण आहे हे मैदान अगदी वानखेडे स्टेडियम किंवा डी वाय पाटील दाखवलं आहे त्याचं कारण आहे क्रिक लाईव्ह क्वालिटी आणि क्वांटिटी साठी प्रसिद्ध आहे क्रिक लाईव्ह आणि आज या रजनीमध्ये अतिशय क्वालिटीचं क्रिकेटचं काम करत असताना तर दोन धाव मी टीमची धाव संख्या जाऊन पोचते फोर्टीन ऑन स्कोर बोर्ड चौदा धावा धाव फलकाव लागले शट क्रमांक दुसरं प्रगतीपत्र असताना महेश ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत आणि स्ट्राईक एंड वर आहे शत्रुघ्न दळवी फुलटलेचा चेंडू आहे टॉप पेज लागली आहे चेंडू फाईन लेग रिझन मध्ये जातोय चेंडूने घेतलेले वळण एकदा वेगाने पूर्ण केली जाते आणि बघता बघता दोन धावा देखील के पूर्ण केल्या जातात जर पाहिलं तर क्षेत्रक्षणाचा दर्जा वाढवावा लागेल काल मुंबई इंडियन्सचा सामना जो झाला होता त्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स सा पराजित झाला होता पण जॉनटी रोड्स आणि सचिन तेंडुलकर यांची जेव्हा आमने सामने झाले त्यावेळी सचिन तेंडुलकर यांचे पाय धरले होते जॉन्टी रोड्सने क्रिकेटचा देवता असाच नाही होत की त्या खेळाडूने नुसतं क्रिकेट नाही तर आयुष्यात खूप चांगला माणूस म्हणून देखील जगलं आहे म्हणूनच क्रिकेटमध्ये खूप मान सन्मान आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरला क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे आणि इथे षट क्रमांक संपलं गेलं दुसरं दोन षटकांचा केस रिव्ह्यू इथे मागितलाय बीमवरचा आणि बीमरचा रिव्ह्यू काय असेल अंपायर आमच्यासोबतच जॉईंट होतील आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत जर पाहिलं तर इंडिया क्रिक देखील आपला क्वालिटीचं क्रिकेट मात्र ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवण्यात येईल वेस्टच्या खाली आहे की वेसच्या वर आहे त्यासाठी अंपायर पाहणी करत असताना बॉल कुठे कशा पद्धतीने किती हाइट वर पीच झालाय आणि हे पाहण्यासाठी अंपायर देखील आहेत टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आणि इंडिया क्रिकेटसाठी सज्ज झालाय बघा स्क्रीनवर आपण पाहू शकाल कशा पद्धतीने चेंडू पी आ, रिलीज केला आणि बेसच्या अगदी वर आहे आणि अंपायरचा कॉल येतोय नो बॉलचा इशारा येतोय आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल शत्रुघ्न धळवीच हा रिव्ह्यू का वापरला आहे कारण की नो बॉल मिळालाय बरोबर एक धाव एक्स्ट्रा मिळाले आणि पुढचा यस नो बॉल असेल आणि एक धाव अतिरिक्त मिळेल ही रणनीती आहे हे क्रिकेट आहे हा क्रिकेट खेळलेला अनुभव आहे तो अनुभव पणाला लावून हा मास्टर कप ते केलं शत्रुघ्न दळवी म्हणूनच टेनिस बॉल क्रिकेटचा चतुर चालक आणि माइंडेड क्रिकेटर म्हणून ज्याला म्हटलं जातं नाव आहे शत्रुघ्न दळवी खूप चांगला कॉल पाहायला मिळतोय एक धाव अतिरिक्त मिळते एक एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची असते टीमची धावसंख्या एटीन लॉस ऑफ वन विकेट एक गडी अठरा धावा षट क्रमांक दुसर नो बॉलचा अखेरचा बॉल, अखेर बॉल। फुलर लेनचा चेंडू आहे फटका चांगला आहे एक्झिक्यूट केलाय के वन बाउन इन टू फलंदाज रविकांत नाईकच्या बॅटमधून मधून येतोय खणखणीत चौकार चार धावा शॉट वडा ब्युटिफुल स्ट्रोक बाय रविकांत नाईक टीमची धावसंख्या दोन षटकांचा केस संपला जाऊन पोहोचते ट्वेंटी टू बावीस या आकड्यावर बावीस दाववा कर लगले सानपाडा वर्सेस बोनकोडे असा कडा मुकाबला पाहायला मिळतो है घणसुली फोर्टी प्लस घणसोली प्रेझेंट्स मास्टर कप टू थाउजंड ट्वेंटी टू आणि या थरारामध्ये आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत आहे जर पाहिलं तर तिसरे षटक प्रगती असताना गोलंदाजी ट्रॅकवर येतोय सानपाडा एक्सप्रेस नाव आहे प्रमोद पाटील याच स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये निर्धाव षटक हाताळलं गेलं होतं काय गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाने देखील आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अनेक विक्रम केले एक तरार गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती होती अनेक स्पर्धा गाजवल्यात व्यावसायिक संघामध्ये देखील अनेक वेळा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र बॅटिंग करत असताना एक अष्टपैलू खेळाडू क्या, म्हणून कामगिरी राहिली आहे गोलंदाज आहे इथे सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल डोकं अगदी शांत ठेवून केलेली फलंदाजी कौतुक करावं लागेल रविकांत नाईक या फलंदाजाचं काय गोल फलंदाजी के, केली जाते षटकार चौकार जर येत नसेल तर मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं हे देखील एक चांगला गेम प्लॅन आहे आणि हा गेम प्लॅन एक्झिक्युट होते या मॅच मध्ये टीमची संख्या आत्तापर्यंत जाऊन पोहोचते ट्वेंटी फाईव्ह पंचवीस पंचवीस जून एकोणीसशे त्र्याऐंशी साली पहिला विश्वचेषक भारताने जिंकला होता यावेळेस जर पाहिलं तर तेच तर पंच करण्याचा प्रयत्न केला होता बॅटची अगदी आतला भाग लागतो त्यामुळेच एका डाववर समाधान मानावं लागेल रविकांत नाईक आणि शत्रुघ्न दळवी हे दोन खेळाडू आहेत ज्या खेळाडूने चांगलं क्रिकेट या बोनकोडी गावासाठी खेळ आहे आणि अनुभवी खेळाडू आहे अनुभव काय असे या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो एक गेम प्लॅन घेऊन मैदानात उतरले हा ट्रॅकर आहे फटका चांगला आची डुजातो एक क्षेत्रक्षक डीप मध्ये आहे अमोल वासकर येईल तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट केल्या जातात खराब पैकी खराब क्रिकेट म्हणावं लागेल ट्वेंटी एट ऑन स्कोरबोर्ड अनेक चुका झाल्यात सांनपाड्या टीम कडून प्रत्येक चूक मात्र विजयापासून वंचित ठेवील प्रत्येक चुकावर मात्र धावा मोजल्या जातात आणि धावा अतिशय महत्त्वाच्या आहेत करण्याचा प्रयत्न केला होता अगदी चेंडू फ्लम डब्ल्यू असा इशारा केला जातो आणि शत्रुघ्न दळवीच्या विकेटचं पतन दुसरा आदरा दुसरा फलंदाज इट्स बिग ब्लो फलंदाज शत्रुग्न दळवी बॅक टू पवेलियन फलंदाज बाद शत्रुग्नळवी परतल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास नाईक या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर तब्बल सहा धावा खर्च केल्यात आणि एक मोठी सपय ते मिळते सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटीलला अखेरचा बॉल अखेरचा बॉल देखील खोलवर टप्प्याचा आहे अगदी खडून आहे लॉंग ऑन रिझन मध्ये जातोय आपण जर पाहिलं तर दावचीची संधी आहे आणि या संधीचं सोनं देखील केलं जाईल रविकांत नाईकला देखील परतावा लागेल लगातारच्या दोन बॉलवर दोन सफळता मिळतात फलंदाज रविकांत नाईक देखील तंबूच्या आश्रयाला परतलाय षटक क्रमांक संपला गेले तिसरं तीन षटकांचा केस संपलाय टीमची धावसंख्या जाऊन पोचतेय तब्बल ट्वेंटी एक नाईन एकोणतीस या आकड्यावर पाहूया अखेरचं षटक अजूनही बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये सहा बॉल अजूनही शिल्लक आहे पाहूया काय होत आहे आणि काय घडत आहे आणि किती टार्गेट सेट केला जाईल यस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दे, डेंजरस मॅन हॅज एंटर द ग्राउंड नाव आहे किरण नाईक या बोनकोडे गावाचा उस्मान पटेल अशी देखील उपाधी दिली जाते आणि या उस्मान पटेलसाठी असेल ती म्हणजेच कुमार मात्र यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आणि टॉनी मडवी यांच्या माध्यमातून दोनशे रुपयाचं पारितोषिक म्हणजे एक षटकार सातशे रुपये देऊन जाईल किरण नाही केला अखेरचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर राजाराम पाटील येतो आहे आणि सहा बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे टीमची धावसंख्या ट्वेंटी नाईन ऑन स्कोअर बोर्ड एकोणतीस दहावा साफ ट्रॅकर फटका चांगला मिड विकेट रिझन मध्ये वेगाने क्षेत्र घेईल फंबल होतोय आणि इथे काय घडलंय रिले क्षेत्रक्षण पाहायला मिळते दोन धावा इथे पाहायला मिळेल आणि क्रिकेट खेळामध्ये फुटबॉल प्रमोद पाटील याने आपल्या टीमसाठी दोन धावा वाचवण्यात यशस्वी झालाय दोन धावाने टीमची धावसंख्या थर्टी वन एकतीस या आकड्यावर पाच चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे फोर्टी प्लस क्रिकेटमध्ये याच किरण नाईकने अर्धशतक देखील झळकवलं आहे पाहूया या, या मॅच मध्ये काय करतोय यावेळी स्कूलवर टप्प्याचा चेंडू चेंडू जातोय शॉर्ट कव्हर रिजन मध्ये पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती देखील पूर्ण केली जाते एकेरी एक दोरीच क्रिकेट म्हणावं लागेल फास्ट क्रिकेट आणि वेगवान धाव घेतली जाते किरण नाईकच्या माध्यमातून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तेहतीसशे आकड्यावर चार चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे यावेळी फटका फसलाय चेंडू हवेत आहे शेतरक्षक तिकडे पोचेल की काय नोमॅन्स लँड ची चेंडू लँड होईल आणि दोन दोन धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते पस्तीसशे आकड्यावर थर्टी फाईव्ह चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या तीन चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील फटका जर पाहिलं तर हवेत आहे खूप जात आहे आणि दोन धावा पूर्ण केल्या जात आहे धर्मेश पाटील आपण जर पाहिलं तर सानपाड्या क्रिकेट साठी धर्मेश पाटीलच सा देखील योगदान आहे या खेळाडूने देखील सांनपाड्या गावासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलाय दोन नावाने टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते थर्टी सेवन या चार बॉल मध्ये आतापर्यंत किरण नाईकच्या बॅटमधून आठ धावा आल्यात आणि अतिशय उपयुक्त अशी बॅटिंग करतोय चार चेंडू मध्ये आठ धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून टीमची धाव संख्या थर्टी सेवन आणि अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे यावेळेस फटका चांगला आहे चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षक तिकडे पोचेल की काय पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते आणि पाचव्या चेंडूवर दुसरी धाव पूर्ण होतीये पाच बॉल मध्ये दहा धावा कंप्लीट केल्या जातात कौतुक करावं लागेल फलंदाज किरण नाईक आणि कैलास नाईक या दोन्ही फलंदाजाचा रनिंग बिटवीन विकेट अगदी किरण नाईक ने कमरेवर हात दिलाय इतका थकलाय पाच बॉल मध्ये आतापर्यंत पाच वेळा दोन दोन धावा केल्यात दहा धावा कंप्लीट केल्या टीमची धावसंख्या संख्या थर्टी नाईन अन स्कोअर बोर्ड अखेरचा बॉल अजूनही शिल्लक आहे अखेरच्या बॉलवर मोठा फटका लागवला जातोय आणि प्रमोद पाटील चूक करतोय आणि या सहा बॉल मध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर सहा बॉल सहा सहाव्या दुहेरी अंक म्हणजे बारा दाबा अखेरच्या षटकामध्ये आल्यात आणि चार षटकांचा खेस संपलाय टीमची धावसंख्या जाऊन पोहचते एक्केचाळीस एक्केचाळीस धावांध अफल दाव करा लागले बेचाळीस धावांचे टार्गेट ठेवलं हो गेलंय ते म्हणजेच चोवीस चेडू मध्ये पाहूया या, या मॅच मध्ये काय होत आहे आजच्या दिवसातली अखेरची मॅच ती म्हणजे सनपाडा वर्सेस बोनकोळे बेचाळीस धावांचे टार्गेट आहे आणि हे टार्गेट कशा पद्धतीने चेस करेल आणि कशा पद्धतीने डिफेंड करेल थँक्यू व्हेरी मच हिटलर सर आपण आला त्या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार आहे ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत जॉईन होतोय युग यु आय येस पुणे एकदा तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहू शकाल फोर्टी प्लस घडसोली प्रेझेंट्स मास्टर कप दोन हजार बावीस मध्ये आजच्या दिवसातले अखेरचे मॅच आपल्यासमोर रंगली जाते सानपाडा वर्सेस बोनकोडे टॉस जिंकला सानपाडा टीमने आणि निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि पहिल्या चार षटकांचा आपण खेळ जर पाहिला तर त्या चार षटकामध्ये एक्केचाळीस धावा फल करावं लागलेत आणि बेचाळीस धावांचे टार्गेट ठेवलं गेलं पाहूया बेचाळीस धावांचं टार्गेट आहे चोवीस चेंडू आहे आणि जवळजवळ साडे दहाच्या सरासरीने ह्या धावसंख्या उभा राहायची आहे या मॅच मध्ये सलामीची जोडी मैदानाच्या हातमध्ये रवाना होतोय राजाराम पाटील आणि धर्मेश पाटील अशी सलामीची जोडी आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय विनोद पाटील एक्सपिरियन्स मॅन आहे बेचाळीस धावांचं टार्गेट आहे आणि आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये नाईक यांच्यासाठी पारितोषिक आहे प्रत्येक झेलसाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक कुमार म्हात्रे यांच्या माध्यमातून आहे त्यांचे भाचे आहेत आणि भाच्याच्या वतीने आपल्या माम्यासाठी एक पारितोषिक आहे पहिलं षडक प्रगतीवर असताना पहिला बॉल डेलिव्हर करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय आणि पहिला बॉल पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि काहीसा चेंडू पडल्यानंतर सबमरीन राहिलाय खाली राहिलाय बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही डॉटबॉलची सांगता होती आणि पहिल्याच बॉलमध्ये अटॅकिंग इंटेंड पाहायला मिळते फलंदाजाचं राजाराम स्ट्राईक इंड आहे नॉनस्ट्राईक इंड जर पाहिलं तर धर्मेंद्र यावेळेस फाटका चांगला चेंडू हवेत आहे आणि झेल देखील अप्रतिम पाहायला मिळते डीप मध्ये शेतरक्षक आपण जर पाहिलं धर्मेश पाटीलच्या माध्यमातून खूप चांगला झेल पकडला जातोय कॅचेस विन द मॅचेस आणि फलंदाज आपण जर पाहिलं तर राजाराम पाटील बॅक टू डग आउट फलंदाज या मात्र पहिला गडी बाद होतोय शून्यावर पहिली विकेटचं पतन होतोय दोन चेंडूचा खेस संपलाय खराब सुरुवात सांडपाडी टीमची मेल बेचाळीस धावांचं टार्गेट आहे आणि नवीन कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये महेश ठाकूर इथे मात्र एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पहिली नाव मिळते आणि खात उघडतोय धर्मेश पाटील आणि टीमचं देखील अकाउंट ओपन झालंय तिसऱ्या चेंडू नंतर टीमची धावसंख्या एक आकड्यावर जाऊन पोहोचते एक धावा दाखवले लागलेत महेश ठाकूर नवीन फलंदाज आहे पहिलं षटक अप्रतिम षटक म्हणावं लागेल विनोद पाटील याचं यावेळी पुन्हा एकदा चांगली लाईन चांगली लेन पाहायला मिळेल कौतुक करावं लागेल विनोद पाटीलच कारण की काय गोलंदाजी करतोय आणि यशनच्या मागे खूप चांगलं विकेट किपिंग होतीये टीमची धावसंख्या एक वर जाऊन पोचते चार चेडूचा केस संपलाय आणि पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना फटका जातोय आपण पाहू शकाल स्क्वेअर लेक रिझन मध्ये पहिली धाव आणि खराब टीमला शेतरक्षकाचा आणि गफलत केली जाते चार धावा बोनसच्या नशिबाचा चौकार वेळ आणि टीमची धावसंख्या ने, टीम ने मुसंडी मारते जाऊन पोचते पाच या आकड्यावर चांगली गोलंदाजी होत असताना सात लाभणं गरजेचं आहे शेतरक्षकांचं ही चूक करतोय स्क्वेअर लेक रिजन चा शेतरक्षक कैलाश नाईक टीमची धावसंख्या पाच या आकड्यावर जाऊन पोहोचते पाच धावा पाच चेंडूचा केस संपलाय यावेळी फटका जर पाहिला तर कवर रिजन मध्ये गेला जातोय पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये पहिलं षडके संपले गेले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या एक गडी बाद सहा धावा आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय या टीमचा एक प्रमुख खेळाडू नाव आहे शत्रुघ्न दळवी हे षटक अतिशय महत्वाचं असणार आहे पहिलं षटक जर पाहिलं तर विनोद पाटीलने काय गोलंदाजी केली आहे सहा दहावा एक गडी बाद केलाय आता शत्रुदळवी पहिलाच बॉल इथे फिरकीची जादू पाहायवी इथे ही काशियत आहे शत्रुदळवीची कारण की बोनकुडे प्रीमियर लीग मध्ये काय अव्वल दर्जीची गोलंदाजी केली होती या शत्रुदळवीने बोनकोडे गावासाठी क्रिकेटमध्ये खूप चांगलं योगदान राहिलं आहे शत्रुदळवीचं ॲज अ अष्टपैलू खेळाडू म्हणून सलामी वीर म्हणून एक गोलंदाज म्हणून अनेक भूमिका त्याची राहिली आहे शत्रुदळवी पहिला बॉल डॉट प्रत्येक डॉट बॉल मात्र प्रेशरमध्ये आणेल सानपाटे टीमला प्रत्येक डॉट बॉल विजयापासून वंचित ठेवेल आणि प्रत्येक डॉट बॉल येथे कॉन्फिडन्स वाढवेल बोनकोडे टीमचं यावेळेस फटका हवेत आहे क्षेत्रक्षक तिकडे पोचेल की काय आणि आपण जर पाहिलं तर डीपमध्ये क्षेत्रक्षक आहे पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते दुसरी धावडे देखील त्याच पद्धतीने त्याच वेगाने पूर्ण केली जाते एक एक धावासाठी झगडावं लागतंय सांग टीमला आणि या मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल दोन्ही संघाला पुन्हा एकदा डॉडबॉल पाहायला मिळतोय न हारता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्या समोर कधी कधी नशीब सुद्धा थांबत आणि नशीब सुद्धा हारतं असं म्हटलं जातं चांगली गोलंदाजी तोच प्रयत्न बोनकुट टीम करत असताना या मॅच मध्ये क्रुशियल मॅच आहे बेचाळीस धावांचं टार्गेट आहे दुसरं षटक इथे प्रगतीपुद्ध असताना तीन बॉलचा खेळ आतापर्यंत संपला आहे आणि तीन बॉलमध्ये शत्रू दळवीने फक्त दोन धावा खर्च केल्यात सॉरी गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी दिशेवर असलेले नियंत्रण आणि फिरकीची जादू या सगळ्यांचा मिलाफ आहे शत्रू दळवी काय क्रिकेटर आहे अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव असणारा हा खेळाडू आहेत आणि दर्जेदार क्रिकेट नेहमीच खेळ आहे आणि ज्या ज्या वेळेस शत्रुदळवीसारखा खेळाडू मैत्र मैदानाच्या आतमध्ये आला आहे त्यावेळेस स्वतःकडून शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतोय टीममध्ये किंवा मॅचमध्ये अगदी जान झोकून परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न नेहमीच राहिला आहे शत्रू दळवीचा आणि या मॅचमध्ये देखील बघा मॅच जरी पकड घट्ट झाली असेल तरी देखील कुठल्याही प्रतिस्पर्धी संघाला संधी न देता आपण ही मॅच जिंकू असा आत्मविश्वास दाखवत असताना क्षेत्रक्षा बदल केला जातोय पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे आणि षटकातील पाचवा चेंडू फटका चांगला आहे एलिव्हेशन पाहावं लागेल आणि त्याखाली आपण जर पाहिलं तर किरण नाईक जे पारितोषिक आलाय दोनशे रुपयाचं कुमार म्हात्रेच्या माध्यमातून ते पारितोषिक लागू झालाय आणि किरण नाईकने ने कॅच झेल पकडला जातोय या बोनकोडे गावाचा उस्मान पटेल आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला आणि आपण जर पाहिलं तर धर्मेश पाटीलच्या पाटील अंत होतोय फलंदाजावर मोठी आशा होती तो मात्र परतलाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणखीन एक मोठं नाव नाव आहे प्रमोद पाटील सानपाडा एक्सप्रेस काय गोलंदाजी राहिली आहे संपूर्ण श्रंखलेमध्ये आज टीमला मात्र सामना जिंकून देण्यासाठी आपला क्लास आपला दर्जा आणि आपला खेळ दाखवावा लागेल इथे फटका मिड विकेट यावेळी मध्ये शेतरक्षक येईल तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जाता। जातात दोन धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोचते दोन षटकांचा खेळ संपलाय अकरा धावा इलेव्हन लॉस ऑफ टू विकेट आता मात्र समीकरण असेल बारा चेंडू आणि एकतीस धावांची आवश्यकता बारा चेंडू एकतीस धावा एकतीस धावा बारा चेंडू प्रमोद पाटील यांचा झेल जर किरण नाईक हे झेलतात तर पाचशे रुपयाचं पारितोषिक कुमार म्हात्रे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे आपल्या आवडत्या खेळाडूसाठी किरण नाईक साठी संधी आहे जर प्रमोद पाटील यांचा झेल जर झेलतात तर पाचशे रुपयाचा कुमार म्हात्रे यांच्या माध्यमातून असेल षटक क्रमांक तिसरा हातळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाजी येतोय रवी कांत नाईक आडव्या बॅटने फटका चांगला आहे एलिवेशन पाहावं लागेल वडा खॅच कॅचेस विन द मॅचेस शत्रु दळवी पुन्हा इन ऍक्शन मध्ये आणि फलंदाज प्रमोद पाटील ला परतावा लागेल इट्स बिग ब्लो फलंदाज प्रमोद पाटील बॅक टू टक आउट फलंदाज बाद जी आशा होती प्रमोद पाटील कडून त्या आशेला मात्र खरा उतरत नसताना मात्र प्रमोद पाटील परतलाय हॅट्रिक सदिस जर हॅट्रिक साधतोय तर पाचशे रुपयाचा पार्थोशी कुमार मात्र यांच्या माध्यमातून दिलं जाईल गोलंदाज रविकांत नाईक यांच्यासाठी असेल नवीन फलंदाज संजय ठाकूर काय उठव लगेच सामना सुरू करा विनंती करतोय कारण की वेळ वाया घालवू नका शेवटचा सा सामना आहे आणि तीन वाजून वीस मिनिटं झालेत मित्रांनो नवी मुंबई क्रिकेटमध्ये फार कमी वेळा असं चित्र पहायला मिळेल सध्याच्या घडीला जर पाहिलं तर काही नियमावली आहेत तरी देखील घनसोली फोर्टी प्लस संघटनेने आज ज्या पद्धतीचं आयोजन केलं ज्या पद्धतीचे क्रिकेटच्या श्रृंखला आज प्रेक्षकांसमोर मांडल्या त्याच नेहमीच कौतुक करावं वाटेल काय आयोजन आणि काय दर्जेदार क्रीडा स्पर्धा ची सांगता होते टीमची धावसंख्या आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते टीमची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते बारा याकड्यावर ट्वेल्व नऊ चेंडू आणि तीस धावांची आवश्यकता आहे नऊ चेंडू तीस धावा असं समीकरण इक्वेशन आहे मॅच मैदानाच्या आतमध्ये एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा सानपाडा वर्सेस बोनकोडे आणि यावेळी म्हणावं लागेल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पण इथे चकून गेलाय फलंदाजाला जी सांगता होते आपल्या मॅच मध्ये पकड निर्माण केलीय या टीम टीमने काय परफॉर्मन्स राहिला बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये अखेरच्या षटक ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्या बारा दहावा कुठेतरी या टीम कॉन्फिडन्स वाढवून देणारा राहिल्या येथे पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील सुरेख गोलंदाजी या गोलंदाजीचा जो अँगल आहे एक विशिष्ट प्रकारचा अँगल करून गोलंदाजी केली जाते यावेळेस धावची संधी आणि फलंदाजाला परतावा लागेल फलंदाज बाद होतोय एक धाव कम्प्लीट केली जाते आणि एक टीमची धाव संख्या अमोल भास्कर क्रीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहे है टीम अडचणीत आहे टीम संकटात आहे टीमला आवश्यकता आहे धावांची आता मात्र टीमला कुठला तरी चमत्कार वाचू शकेल ऑन ला चेंडू जातोय चेंडू जाईल तोपर्यंत इथे सिंगल मिळेल सिंगल आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अमोल वासकर देखील थंबूच्या आश्रयाला परतला आहे षडा क्रमांक संपला गेलंय तिसरा तीन षटकांचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल चौदा या आकड्यावर आता समीकरण असेल सहा बॉल आणि अठ्ठावीस धावांची आवश्यकता वन शॉट सोळावीस शॉट्स रन्स सहा बॉल आणि एकोणतीस नावांची आवश्यकता राजू पाटील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पाच बॉल मध्ये पाच षटकार लगवावे लागतील पण क्रिकेट हा खेळ आहे कधीही काही होऊ शकतं क्रिकेट हा अनिश्चिताने भरलेला खेळ आहे आणि या क्रिकेटमध्ये भाष्य करणं चुकीचं ठरतं गोलंदाजीसाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय धर्मेश पाटील तर राजू पाटील स्ट्राइक एंडवर आपल्याला पाहायला मिळेल संजय टाके स्ट्राइक एंड वर आहे नॉन स्ट्राईक एंडवर राजू पाटील आहेत आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता डॉट बॉलची सांगता होते पाच बॉल आणि एकोणतीस धावांची आवश्यकता आहे पाच बॉलवर पाच षटकार मारावे लागतील टीम सांगपाडी टीमला तरच हा सामना जिंकू शकतो ये स्टम्पिंग रिव्ह्यू घेतलाय आमच्या सोबत मुना पठाण आहेत No पाच चेन एकोणतीस जावांची आवश्यकता एक मोठा फटका लगवला जातोय ऑन साईडला सिंगल मिळेल किरण नाईक पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये मध्ये मिळेल आणि खूप चांगला थ्रो केला जातोय टीमची धावसंख्या चौदा या आकड्यावर अजूनही अठ्ठावीस जावांची आवश्यकता आहे बाद होतोय बाला पाटील येतोय बाला पाटीलचा विचार केला तर अंडरम क्रिकेटमध्ये अनेक वेळा बाला पाटील आम्हाला पाहायला मिळत पण यावेळेस मात्र फोर्टी प्लस टीमसाठी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आता मात्र औपचारिकता राहिली आहे तीन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि अठ्ठावीस धाबांची आवश्यकता आहे नो बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून केला जातोय आणि बीमर पद्धतीचा चेंडू हाताळाय आता मात्र तीन चेंडू आणि सत्तावीस धावांची आवश्यकता आहे जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर आहे टीम बोनकुडे खुलव टप्प्याचा चेंडू अगदी लॉग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय डीप मध्ये क्षेत्रक्षक आहे दोन धावांचा औपचारिकता आहे ज्या पद्धतीने क्षेत्रक्षण केलं सांडपाड्या टीमने त्या चुकांवर नक्कीच प्रकाश टाकावा लागेल पुढच्या स्पर्धेसाठी आणखी गोलंदाजी डिपार्टमेंट चांगलं होतं तरी देखील क्षेत्रक्षणाची साथ मिळाली नाही आणि आपण जर पाहिलं तर चांगली बॅटिंग बोनकुटे टीमकडून झाली वास्तविक अखेरच्या षटकामध्ये ज्या बारा धावा आल्या इम्पॉर्टंट रन्स आल्या किरण नाईकच्या माध्यमातून आता मात्र शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आणि हा सामना जवळजवळ जिंकलाय आणि फलंदाज बाद होतोय फलंदाज बाद होतोय हा सामना जिंकलाय आणि बोनकोडे टीम लगातारचा दुसरा विजय संपादन करतोय टीम बोनकोडे आणि हार्डलक सानपाडा टीम आपण या स्पर्धेत सहभाग घेतला त्यासाठी आपला देखील मनपूर्वक आहे तर गणसोली फोर्टी प्लस प्रेझेंट मास्टर कप दोन हजार बावीस आजचा आजची रात्र इकडेच संपली उद्याच्या संध्याकाळी आपण पुन्हा एकदा या मैदानावर पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा या फोर्टी प्लसचे आठ संघ पुन्हा एकदा खेळताना दिसेल पाहूया काय आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आजचा दिवस इकडेच संपला आहे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार आहेत थँक्यू व्हेरी मच शुभरात्र शबाखेर आणि जय हिंद जय क्रिकेट थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच